NEET UG 2019 MBBS Government and Private Colleges Fees. बऱ्याच विद्यार्थ्यांनी NEET UG 2019 मध्ये एंट्रन्स एग्जाम झाल्यानंतर MBBS गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजची फी काय असू शकते, त्याचे कट ऑफ काय असू शकता, किती नीटच्या स्कोरला कोणतं कॉलेज भेटू शकतं, गव्हर्नमेंट MBBS कॉलेज भेटू शकतं की प्रायव्हेट कॉलेज मिळू शकतं, की डीम युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट कोट्याविषयी माहिती विचारलेली होती, आणि या सर्व जे कॉलेजेस आहे यांच्यामधील जी फीज आहे या फीजविषयीसुद्धा माहिती विचारलेली होती. तर विद्यार्थ्यांनी हे जे प्रश्न विचारलेले होते त्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकरिता ही जी माहिती आहे ही आपण 7 इन्फो या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत. तर जे कॉलेजेस आहे हे आपण 4 भागामध्ये डिवाइड केलेले आहे आणि एक एक भाग जो आहे त्याची फी आहे, त्याचा जो स्कोर आहे आणि कॉलेजचा जो टाईप आहे यानुसार आपण सर्व पुढची जी माहिती आहे ती बघणार आहोत. तर पहिला जो भाग बघणार आहोत, फर्स्ट टाईप, फर्स्ट कॉलेज टाईप गव्हर्नमेंट. मग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ही फीज जी आहे, आता आपण जी माहिती बघतो आहे ही मागच्या वर्षी महाराष्ट्र स्टेटमध्ये जे ॲडमिशन झालेले होते त्या ॲडमिशनला धरून आपण ही माहिती गोळा केलेली आहे. आणि ही सर्व माहिती तुम्हाला लास्ट इयरची जर कट ऑफ बघितले तर कट ऑफमध्ये सुद्धा पाहायला भेटेल. आणि त्याचसोबत जी काही गव्हर्नमेंटनी ॲडमिशन फीजची जी काही लिस्ट दिलेली होती लिस्टमध्ये सुद्धा तुम्हाला सर्व जी माहिती आहे तीसुद्धा पाहायला भेटेल. आणि ही जी माहिती आहे ही माहिती थोडीशी ॲव्हरेज माहिती आपण घेतली आहे, सर्व ज्या काही जनरल कॅटेगरी आहे जनरल कॅटेगरीला कन्सिडरिंग करून ही माहिती आपण घेतलेली आहे. ज्या काही रिझर्व कॅटेगरी असतील, मग SC असेल, ST, इतर ज्या OBC कॅटेगरी असतील, या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे किंवा फी जी आहे ती निश्चित या पेक्षा कमी असणार आहे. आपण फक्त जनरल कॅटेगरीला कन्सिडर केलेलं आहे. तर पहिला जो कॉलेजचा टाईप आपण बघणार आहोत त्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज. तर मागच्या वर्षी महाराष्ट्र स्टेटमध्ये त्याकरिता फी होती 51,000, म्हणजेच 0.51 लॅक पर इयर. एका वर्षाची फी जनरल कॅटेगरीसाठी 51,000 रुपये जवळपास याची फी होती. आणि त्याकरिता नीटचा जो स्कोर होता तो 480 लोवेस्ट तिथं ॲडमिशन जवळपास झालेलं होतं. पण तुम्हाला जर तिथे ॲडमिशन मिळवायचं असेल तर तुम्ही तुमचं टार्गेट ठेवत असताना 500 अँड अबव नीटचा स्कोर जो आहे तो तुम्ही कन्सिडर केला पाहिजे. तुम्हाला जर त्यामध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये जर ॲडमिशन मिळवायचं असेल तर तुम्ही तुमचं टार्गेट 500+ वरती नीटचा स्कोर ठेवणं गरजेचं आहे, तर चांगलं सिक्युअर पोझिशनमध्ये तुम्ही ॲडमिशन सहज मिळू शकतं. आणि बाकीच्या ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांना मग SC ST OBC त्या विद्यार्थ्यांकरिता यापेक्षा कमी स्कोर असणार आहे. आता महाराष्ट्र स्टेटमध्ये यावर्षी SC BC पण रिझर्वेशन आलेलं आहे, त्यानंतर ऑलरेडी NT पण रिझर्वेशन होतं, NT A BC NTD, त्यानंतर SC BC हे रिझर्वेशन यावर्षी ॲड झालेलं आहे. आणि त्यानुसार नीट PG जे ॲडमिशन आहे ते PG ॲडमिशन करिता कोर्टाने त्यांना परवानगी दिलेली होती व्हॅलिडिटी वगैरे जमा करण्यासाठी. आता त्याच पद्धतीने पुढं पण आपण बघणार आहोत की SC BC रिझर्वेशनचं पण त्यानुसार ॲडमिशन होत आहे की कशा, त्याच्या जर काही अपडेट आल्या त्या पण आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तर गव्हर्नमेंट कॉलेजकरिता 51,000 रुपये फी होती मागच्या वर्षी, 0.51 लॅक आपण त्याला म्हणू शकतो पर इयर. आणि नीटचा स्कोर टार्गेट तुम्ही करू शकता 500 अँड अबव फॉर सिक्युअर ॲडमिशन. त्यानंतर दुसरा आपण जो टाईप बघणार आहोत तर तो कॉलेजचा टाईप आहे सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेस. तर या सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जी फीज आहे, फीज नियरली अराउंड 5 लॅक टू 12 लॅक पर इयर अँड नीट स्कोर 450 अँड अबव. आपण दुसरा जो टाईप बघतो आहे MBBS ॲडमिशनकरिता नीटमार्फत, तर तो आहे सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज. आणि यामध्ये जी फीज असणार आहे ती फीज व्हॅरी होते प्रत्येक कॉलेजनुसार. काहीमध्ये 5 लाख असते, काहीमध्ये 6, 7, 8, 9, 10, 11, 12 या पद्धतीने प्रत्येक कॉलेजनुसार जी फीज आहे ती फीचं स्ट्रक्चर हे व्हॅरी होत असतं. आणि ॲक्युरेट ह्यावर्षीचं पण जेव्हा प्रत्येक कॉलेज जे आहे ते DMER कडे जेव्हा किंवा CET सेलकडे सर्व जी माहिती येईल फीजची त्याचं पण इन्फॉर्मेशन जे आहे आपण या आपल्या 7 इन्फो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुढे पण बघणार आहोत. पण आपण हे मागच्या वर्षीची जे ॲव्हरेज इन्फॉर्मेशन आहे ती फक्त आता विद्यार्थ्यांनी जे विचारलेले प्रश्न आहे तर ॲव्हरेज इन्फॉर्मेशन आपण फक्त ही शेअर करत आहोत. तर फीज जी आहे ती 5 ते 12 लाखाच्या दरम्यान असू शकते, म्हणजे आहे ह्या वर्षी पण, तर वर्षासाठी.
आणि नीटचा जो स्कोर आहे ॲव्हरेज जवळपास, त्यामध्ये प्लस मायनस पण थोडेफार होऊ शकतं, पण ॲव्हरेज आपण पकडलं आहे का 450 आणि अबव जर तुम्ही तुमचं टार्गेट ठेवलं तर सिक्युअर ॲडमिशन तुमचं सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये होऊ शकतं. आणि वर्षाची जी फी आहे 5 ते 12 लाख, म्हणजे जवळपास 25 लाख ते 60 लाख पूर्ण तुमचं MBBS कंप्लीट करण्यासाठी तेवढं बजेट जे आहे ते जाऊ शकतं. आणि गव्हर्नमेंटचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर एका वर्षासाठी 51,000 जवळपास ॲव्हरेज जर फी झाली तर 2.5 लाख ते 3.5 लाखाच्या दरम्यान, म्हणजे 5 लाखाच्या आतमध्ये तुमचं गव्हर्नमेंटमध्ये जे टोटल बजेट आहे फीचं तेवढं लागू शकतं. त्यानंतर पुढचा तिसरा टाईप आपण बघणार आहोत, जो कॉलेज टाईप आहे, नेक्स्ट कॉलेज टाईप डीम युनिव्हर्सिटी. इन दॅट डीम युनिव्हर्सिटीज द फी स्ट्रक्चर इज इन बिटवीन 8 लाख टू 15 लाख पर इयर अँड नीट स्कोर रिक्वायर्ड 300 टू 450. आता पुढचा जो आपण टाईप बघतो आहे तो आहे डीम युनिव्हर्सिटीचा कॉलेजचा टाईप आहे. तर यामध्ये जी फीज आहे एका वर्षाकरिता, MBBSच्या एका वर्षाकरिता 8 लाख ते 15 लाखाच्या दरम्यान एका वर्षाची ही फी असणार आहे. म्हणजे 8 लाख पण असू शकते, 8 लाख, 9 लाख, 10 लाख, 11 लाख, 12 लाख, 13 लाख, 14 लाख आणि 15 लाखाच्या दरम्यान ही जी फीज आहे ती कॉलेजनुसार व्हॅरी होत असते, डीम युनिव्हर्सिटीनुसार ती व्हॅरी होत असते. त्यामुळे 8 ते 15 लाख एका वर्षाची फी तुम्ही कन्सिडर करू शकता. आणि टोटल जर आपण जर बघितलं पूर्ण MBBS कम्प्लीट होण्याकरिता, पूर्ण तुमचे MBBS जे आहे ते कम्प्लीट होण्याकरिता जवळपास 40 लाख 40 लाख आणि 40 ते 60 लाखाच्या दरम्यान तुम्हाला पूर्ण MBBSचा जो खर्च आहे 40 टू 60 लॅक्स तो जाऊ शकतो. तर एवढं बजेट जवळपास डीम युनिव्हर्सिटीचं तुम्हाला लागू शकतं. नीटचा जो स्कोर आहे तो 300 ते 450 दरम्यान नीटचा स्कोर तिथे लागणार आहे ॲडमिशन घेण्याकरिता. त्यानंतर पुढचा जो टाईप आपण बघणार आहोत, फोर्थ टाईप कॉलेज, नेक्स्ट कॉलेज टाईप दॅट इज डीम अँड प्रायव्हेट NRI अँड ऑदर कोटा. फीज इज इन बिटवीन 15 टू 25 लॅक पर इयर अँड नीट स्कोर नीट क्वालिफाईड स्टुडंट्स. पुढचा जो आपण कॉलेजचा टाईप बघतो आहे तो आहे डीम युनिव्हर्सिटी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा. आणि त्यामधील पण जे सीट्स असणार आहे NRI, म्हणजेच बाहेरच्या भारताच्या बाहेर जे राहणारे काही व्यक्ती असतील त्यांच्याकरिता किंवा इतर काही जो कोटा असतो त्याकरिता जी फीज आहे तिथे 15 ते 25 लाखाच्या दरम्यान फी असणार आहे. तर यामध्ये जवळपास 60 लाख ते 1 कोटीच्या जवळपास, 1 कोटीच्या वरतीसुद्धा ही टोटल बजेट तुमचं जाऊ शकतं. 50-60 लाखाच्या वरती ते 1-1.25 कोटीच्या दरम्यान हे टोटल बजेट जे आहे या सीटचं जाऊ शकतं. आणि नीट स्कोर जो आहे त्याला नीट स्कोर नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी नीट क्वालिफाईड नसतील त्यांचं ॲडमिशन होत नाही, त्यामुळे नीट ही दिलेलीच पाहिजे. तुम्हाला MBBSमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल, NRI कोटा असेल किंवा इतर जो कोटा असेल त्याच्यामधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला कोणी काही सांगत असेल तर नीट क्वालिफाय असणं हे गरजेचंच आहे. त्याच्यानंतर पुढचं आपण बघणार आहोत, यामध्येच हा NRI टाईपच मॅनेजमेंट कोटा जो असतो, तर मॅनेजमेंट कोटा पुढचं बघतो आहे. सो मॅनेजमेंट कोटा स्टुडंट शूड क्वालिफाय नीट UG. मॅनेजमेंट कोटा फीज 5 टाईम्स ऑफ रेग्युलर फीज ॲज पर गव्हर्नमेंट रूल अँड सेपरेट राऊंड फॉर मॅनेजमेंट कोटा. मॅनेजमेंट जो कोटा असतो त्याकरिता विद्यार्थी नीट UG जी एंट्रान्स एक्झाम आहे ती एंट्रान्स एक्झाम क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी नीट क्वालिफाईड नाही आहे त्यांना मॅनेजमेंट कोट्याकरिता अप्लाय करता येत नाही. हा गव्हर्नमेंटने रूल दिलेला आहे आणि त्याचे भरपूर रिझोल्यूशन आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती याआधी पण बघितले. तुम्ही मागच्या वर्षी जर व्हिडिओ बघितले ॲडमिशनचे नीटचे तर तुम्हाला आणखी जास्त सविस्तर माहितीसुद्धा मागच्या वर्षीची आपल्या 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा पाहायला भेटेल. तर नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे जर तुम्हाला मॅनेजमेंटमधून जरी कोटा घ्यायचा असेल, मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं असेल. आणि मॅनेजमेंटची जी फीज आहे ती 5 पट रेग्युलर जी फी आहे. मग प्रायव्हेट एखाद्या कॉलेजची जर फीज 10 लाख रुपये जर रेग्युलर फीज असेल त्या प्रायव्हेट कॉलेजची, तर 5 पट म्हणजे 50 लाख रुपये तुम्हाला मॅनेजमेंट कोट्याची फी जी आहे ती भरावी लागणार आहे. आणि हा रूल गव्हर्नमेंटनेसुद्धा मेन्शन केलेला आहे. जेव्हा रेझोल्युशन येतं त्यामध्ये मेन्शन केलेलं असतं मॅनेजमेंट कोट्याच्या ज्या काही सीट्स असतात 5 टाईम्स रेग्युलर फीज असं डायरेक्ट गव्हर्नमेंटनेसुद्धा इंडिकेट केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं गव्हर्नमेंटने इंडिकेट पण केलेलं आहे का नीट क्वालिफाईड स्टुडंट्सच फक्त मॅनेजमेंट कोटाकरिता अप्लाय करू शकता.
त्यानंतर आणखी सर्वात महत्त्वाचं दरवर्षी येणारे जे अनुभव आहेत ते पण थोडेसे शेअर करतो. तर बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणावरून कॉल येत असतात. उदाहरणार्थ आपण घेतलं तर बँगलोरवरून कॉल आलेला असतो आणि त्या फोनमध्ये सांगितलं जातं की इथे एकदम टॉपचं कॉलेज आहे, प्रिन्सिपल वगैरे बोलत आहे आणि तुमचं MBBS आम्ही एवढ्या एवढ्या कमी फीमध्ये करून देऊ शकतो. तर असे जे फोन आहे, असे फेक कॉल जे असतात त्यांच्यापासून सावध राहा, किंवा एजंटगिरी करणारे जे व्यक्ती असतात त्या एजंट्सपासूनसुद्धा सावध राहा. दरवर्षी भरपूर विद्यार्थी एवढ्या सूचना सांगूनसुद्धा फसलेले असतात. तर जे विद्यार्थी असतात ते पालकांना फार आग्रह करत असतात, पण हा जो अनुभव आहे खात्रीशीर दरवर्षी बरेच विद्यार्थी यामध्ये फसले जातात. तर ह्यावर्षीसुद्धा कोणाचं नुकसान होऊ नये, बऱ्याच मुलांना याचा फायदा पण झालेला आहे दरवर्षी, त्यामुळे ही माहिती मी शेअर करत आहे. तर जे काही एजंट्स किंवा असे जे फोन कॉल येतात तर त्यांच्यापासून तुम्हाला जर तिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्वतः जाऊन तुम्ही कॉलेज पाहून या. तिथले ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे ते विद्यार्थी पासआउट झालेले आहे का तिथून, पासआउट झालेला असतील तर ती डिग्री व्हॅलिड आहे का, MBBSची डिग्री ही व्हॅलिड आहे का, नुसतं डिग्री घेऊन पण उपयोग नाही पण ती डिग्री भविष्यात चालेल का, व्हॅलिड आहे का, ते जे विद्यापीठ आहे ते कॉलेज जे आहे ते अप्रूव्ड आहे का व्यवस्थित. तर या पद्धतीने सर्व सविस्तर माहिती घ्या. विद्यार्थी पासआउट झाले असतील तर त्या विद्यार्थ्यांचे ओपिनियन घ्या, रिव्ह्यू घ्या, त्यांची प्रतिक्रिया घ्या, स्टाफ कसा आहे, फी किती आहे, कशा पद्धतीने पुढे प्लेसमेंट होतं, आणि असं सर्व सत्यता जाणून घेतल्यानंतरच तुम्ही पुढे जाऊ शकता. पण सर्वात महत्त्वाचं, सर्व जे ॲडमिशन आहे हे नीट क्वालिफाईड स्टुडंट्ससाठीच होणार आहे. MBBSचे सीट जे आहे ते जे विद्यार्थी नीट क्वालिफाईड असतात त्यांच्याकरिताच फक्त त्याच विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होणार आहे. हा गव्हर्नमेंटचा रूल आहे. कारण 2-3 वर्षापूर्वी काही विद्यार्थ्यांनी नीट क्वालिफाईड नव्हते आणि अशा ज्या काही फेक युनिव्हर्सिटी असतात यामध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलेलं होतं, त्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशन त्याविरुद्ध कोर्ट केस झाली आणि कोर्ट केस झाल्यानंतर कॉलेजलासुद्धा दंड झालेला होता आणि त्या विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रातून डायरेक्ट बाहेर काढण्यात आलेलं होतं, त्यांना पुढे शिक्षण घेण्यापासून स्टॉप करण्यात आलेलं होतं, थांबवण्यात आलेलं होतं, वैद्यकीय क्षेत्रापासून त्यांना त्यामध्ये ते करिअर करू शकत नव्हते. अशा पद्धतीची कारवाई याआधी झालेली आहे. तुम्ही नेटवरचीसुद्धा सर्च करू शकता. ही जे ॲडमिशन जे आहे की ज्यांनी नीट क्वालिफाईड स्टुडंट नव्हते त्या विद्यार्थ्यांची कोर्ट केस झालेली होती आणि त्यांना त्या कॉलेजला दंडसुद्धा झालेला होता. तर या पद्धतीची आणखी जी माहिती आहे ती आपण या 7 Info यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरिता आणि त्यांचे जे पालक असतात, की बऱ्याच पालकांना सुशिक्षित असूनसुद्धा हे त्यांचं जे फील्ड आहे एज्युकेशनल यातली माहिती थोडीशी कमी असते. प्रत्येक व्यक्ती जो असतो त्या त्या त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये तो टॉपर असतो, पण ही जी शैक्षणिक माहिती आहे नीटची माहिती जी असते ती फक्त आपण शेअर करण्याचा, जरी सर्व काही व्यक्तींना माहिती पण भेटते, काही व्यक्ती अत्यंत दुर्गम भागामध्ये पण असतात, तर त्यांच्याकरिता ही माहिती फक्त आपण छोट्याशा शब्दांमध्ये आणि शॉर्ट बट स्वीट देण्याचा प्रयत्न आपण करत आहे. तर याच पद्धतीने आणखीसुद्धा नीटचे अपडेट भविष्यामध्ये आपण या 7 Info यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत.